जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आपला मित्र सिद्धार्थ तांबे. अरे, तुम्हाला थोडं वियर्ड तर फील नाही झालं ना? नाही म्हणजे जय महाराष्ट्र बोललो म्हणून म्हटलं. हा, तसे आपण सर्वांनी त्या लाजा सोडल्याच होत्या, कारण की मला माहीत नाही तुम्हाला माहिती आहे की नाही, पण शोभाताई म्हणून तुम्हाला माहिती आहे का? लेखिका आहे, मराठी लेखिका आहे शोभाताई म्हणून. त्यांना एका दुकानात ना आत्ता हकलून दिलं त्या दुकानदाराने. का तर फक्त त्या मराठी वापरत होत्या किंवा मराठी प्रोनाऊन्सिएशन करत होत्या, म्हणजे मराठी भाषेत बोलत होत्या. हां, तुम्हाला माहीत नसेल म्हणून मी पण बोलतोय थोडंफार इंग्लिश हिंदी. काय भाऊ, प्रत्येकाला कळतं नाही कळत, प्रत्येकाला मराठी कळती नाही कळत मला माहीत नाही, म्हणून मी प्रत्येक भाषेचा उपयोग करतोय. ठीक आहे, डेलीमध्ये थोडेफार नाही नाही शब्द. तू मराठीचा उपयोग थोडा कमी करणार, तर तुझे पण ब्लॉग्स बघायला बंद करतील बरं का ते. तर तू मराठीचा उपयोग जरा कमी कर, ते लोक फार बाहेर नाही आजकाल अरे लोकांना. हां, बरं ठीक आहे, चला तर आपण आज मराठी जास्त बोलूयात. काय नाही तर परत माझे पण ब्लॉग्स तुम्ही बघायला बंद नका, चला बरं, डेंजर आहेत. काय, त्या ताईंना जर बाहेर काढू शकता सिक्युरिटीच्या मदतीने, तर मलाही पण काढू शकता, काही सांगू शकत नाही बाबा, जनता जनार्दन आहे बाबा. चला ठीक आहे, तुम्हाला माहीत असेल नसेल मला माहीत नाही शोभाताईबद्दल, ज्यांना आत्ता रिसेंट नाही, थोड्या दोन एक दोन दिवसांपूर्वी ज्यांना दुकानाच्या बाहेर काढण्यात आलं सिक्युरिटी गार्डच्या मदतीने, का तर फक्त त्या मराठी बोलत होत्या. आता ही त्यांची चूक आहे का? महाराष्ट्रातली मुलगी आहे ती, महाराष्ट्रातली महिला आहे ती, लेखिका आहे ती, मराठी लेखिका आहे. कदाचित तुम्हाला तिचं नाव माहीत नसेल किंवा माझ्या ब्लॉग थ्रू तुम्हाला कळेल किंवा न्यूजमध्ये तुम्ही बघितलं असेल. तिने एक आंदोलन छेडलं, ती त्या दुकानाच्या बाहेरच झोपली, तिथेच 22 तास तिचं आंदोलन चाललं. काही न्यूजवाल्यांनी त्याची दखलही घेतली. त्याच्यानंतर तो माणूस येऊन त्या दुकानदार तो जो काय सोनार होता, त्यांनी येऊन तिची माफी पण मागितली. काही ती सोशल मीडियावर मागितली की हुबेहूब मागितली, ती समोर येऊन मला माहीत नाही, पण मागितली. तर मी हा मुद्दा का घेतला, कारण आपलं म्हणून आपण त्या व्यक्तीकडं किती जणांनी लक्ष दिलं बरं, तुमच्यातून किंवा मी वैयक्तिक किंवा तुम्ही असे सगळे असं किती जणांनी लक्ष दिलं? आपल्याकडं IPL ची स्टेटस टाकायला वेळ आहे, आपल्याकडं मिर्झापूरची स्टेटस टाकायला वेळ आहे, पण त्या महिलांनी मराठी भाषेसाठी आंदोलन केलं हे स्टेटस किती जणांनी टाकलेलं होतं, किंवा किती जणांनी स्टोरीला शेअर केलं किंवा सोशली सपोर्ट केलं होतं? ठीक आहे, मी मान्य करतो काही मुलांनी केलंही असेल, किंवा आपण बाकीचे स्टेटस अपलोड करण्यात बिझी आहोत, रोहित आऊट झाला, विराट आऊट झाला, धोनी आऊट झाला, हे सगळं हे बाप आया ये आया व हे सगळं करण्यात आपण बिझी आहोत. म्हणजे मराठीत आपण शिव्या देतो, याच्या आईला, त्याच्या आईला, ह्याच्या बापाला, त्याच्या बापाला, या शिव्या आपण मराठीत देतो. एकदा घराचा उंबरठा ओलांडला की आपण लगेच एकदम प्रॉपर पॅन्ट शर्ट फॉर्मल शूज हे ते लगेच इंग्लिश बोलणार, कोणत्या फंक्शनला गेला का इंग्लिश वर्ड्स यूज करणार, इकडे इंस्टाग्रामला गेलं का चांगला फोटोवरती आणि खाली कॅप्शन इंग्लिशमध्ये. मला काय अपोजिशन नाही आहे, पण मी काय म्हणतोय, मराठी फक्त तुम्ही उंबरठ्यापर्यंत का मराठी ठेवली? उंबरठ्याच्या तुम्ही बाहेर गेले तर तुम्ही डिफरंट पर्सन होता. उंबरठ्याच्या आत फक्त मराठी चालते, घरातल्या घरात बोलायला मराठी चालते, बाहेर गेल्यानंतर काय मराठी चालत नाही? मग मराठी भाषेला चार भिंतींमध्ये का ठेवलंय, उंबरठ्याच्या बाहेर का नाही नेलंय, ह्याच्या मागे पण एक कारण आहे. तर कारण असं आहे, शाळा. तर आपण अशा खूप शाळा आज बघाल की ज्या शाळेमध्ये मराठी ही भाषाच नाही आहे, अशा खूप CBSE शाळा, इंटरनॅशनल स्कूल्स आहे, त्यांच्यात मराठी ही लँग्वेज वगळलेली आहे. का वगळली आहे? महाराष्ट्रात असून तुम्ही महाराष्ट्रात येणार, इंटरनॅशनल स्कूल बांधणार, तिथं मराठी लोक शिकायला जाणार, मराठी लोकांचे मुलं शिकायला जाणार आणि मराठी सब्जेक्ट स्किप करणार, का घेतला? हा तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी घेतला. म्हणजे आज आपल्या मराठी लँग्वेजला, मराठी भाषेला लायकी काढण्यात आली, म्हणून आज मी तुमच्यापर्यंत पोचवतोय. हा माझा मेन मुद्दा होता, म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती विसरून तुम्हाला हा जो पुळका आला एकदम वेस्टर्न कल्चरचा, तर हा वेस्टर्न कल्चरचा पुळका तुम्हाला सिनेमाजमधून आला आहे, चित्रपटातून आला आहे. आणि एक गोष्ट विसरू नका, ही म्हणजे आपण म्हणतो ना सिनेसृष्टी जी आहे ना, ही भारतात आणली आहे ना, ती मराठी माणसाने आणलेली आहे, दादासाहेब फाळकेंनी आणलेली आहे. आणि तुम्ही जे काय टाकता ना विराट धोनीचे स्टेटस हे ते, तर एक लक्षात ठेवा, त्यांच्या घरातही गेलं किंवा त्यांच्या आजही कोणत्या पण तुम्ही प्रोफाईलवरती बघा इंस्टाग्रामच्या, त्याच्यावरती तुम्हाला सचिन तेंडुलकरचा फोटो दिसेल. सचिन तेंडुलकरला आज क्रिकेट विश्वातला देव माणूस म्हणता. तुम्ही जे काय टाकतायत ना स्टेटस, तर ते लोक सुद्धा सचिन तेंडुलकरला खूप मानता आणि आज तो सचिन तेंडुलकर मराठी माणूस आहे, महाराष्ट्रातला माणूस आहे. जेव्हा जेव्हा भारतावरती संकट आली, तर सगळ्यात जास्त धावून गेलेला राज्य म्हणजे महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस त्यावेळेस धावून गेला, प्रत्येक मराठी भाषिक त्यावेळेस धावून गेला. ही महाराष्ट्राची ताकद, ही मराठी भाषेची ताकद आहे.
अजून कोणताच स्टेट एवढा धावून नाही गेला तेवढा महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक मदतीत गेलेला आहे. आजपर्यंत मॅक्झिमम डोनेशन हे महाराष्ट्राने केलेले. जर असंच सगळं चालू राहिलं ना तर काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता मराठीत, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, तर त्यात दिनकर भोसले नावाचा एक व्यक्ती दाखवलेला आहे. तर त्याला आणि त्याच्या फॅमिलीला म्हणजे मी मराठी आहे हे बोलून घेण्याची लाज वाटायची. तर मला असं दिसतंय असंच जर सगळं चालू राहिलं ना तर आपल्यासाठी तुम्हाला मला आपल्या सर्वांना हा दिवस लांब नाही आहे की आपल्याला मराठी बोलून घेण्याची लाज वाटेल ना, हा दिवस लांब नाही आहे. माझं एकच म्हणणं आहे इथून पुढे सर्व युवकांना सर्व प्रौढ व्यक्तींना सगळ्यांना एकच म्हणणं आहे माझं. आता मला तुमचं एकच मागणं आहे, तुम्ही जे का फालतू मुद्दे लावून धरले आहे ना की नेत्याचा अपमान झाला आले रस्त्यावरती, ह्याचा अपमान झाला आले रस्त्यावरती, हे जे का फालतू मुद्दे तुम्ही लावून धरले आहेत ना ते न लावता ना आपल्या मराठी भाषेसाठी आपल्या मराठी भाषेचा अपमान झाला नाही ह्यासाठी हा मुद्दा लावून धरा. कारण मराठी माणसाला जर आज जर कोणी जीवाभावाचा असेल ना तो फक्त मराठी माणूस आहे हे लक्षात ठेवा, हे कायम लक्षात ठेवा. जय हिंद जय महाराष्ट्र. दुकान बघितलं मी, मला कानातल्या रिंगा घ्यायच्या होत्या. हा पुरुषी टाईप, पुरुषी टाईप, मी त्याला विचारलं पुरुषी टाईप त्याच्याकडे रिंगा आहेत का, तर मला त्यांनी मला दाखवल्या, तो हिंदीमध्ये बोलत होता. आता मराठी भाषेच्या एक भाषिक राज्याची राजधानी मराठी मुंबईमध्ये त्याचं दुकान आहे, त्याला मराठी भाषा यायलाच पाहिजे. तर तुम्हाला मला मराठी भाषा येत नाही, तो हिंदीत बोलत होता, मी मराठीत बोलत होते. मला त्याच्या रिंगा आवडल्या म्हणून मी त्या विकत घ्यायला गेले. 6,500 सांगितले, मला घ्यायच्याच होत्या, म्हटलं घेईन मी त्याच्याकडनं. तर त्यांनी काय तितक्या त्यांनी ते मी मराठी बोलत होते आणि त्याला मराठी येत नव्हतं, मी हिंदी भाषा बोलली नाही म्हणून त्याने त्या रिंगा मला विकायची विकत नाही म्हणून सांगितलं. तुम्ही चालते मी तुम्हाला माझ्या रिंगा विकत नाही, जा म्हणे जाओ जाओ जाओ. मी म्हटलं अरे तुझं लायसन दाखव मला, तुझं रजिस्ट्रेशन लायसन हं मला बघायचं आहे. तर तो दाखवायलाच तयार नाही. म्हटलं तो जोपर्यंत ते रजिस्ट्रेशन लायसन आणि त्याला कोणी इश्यू केलं आहे ते दाखवत नाही तोपर्यंत मी इथनं जाणार नाही. किती सोपी गोष्ट होती हो. त्यांनी एवढा कांगावा केला, मग पोलीस आले. पोलीस माझी मी पोलिसांना बोलवलं की ह्या माणसाला मराठी येत नाही, तर पोलीस त्याचीच बाजू घेऊन हिंदीमध्ये त्याच्याशी बोलत होते मुद्दामून मला डिसवण्याकरता. आणि पोलिसांनीच मला ह्या रस्त्यावरती टाकलं आहे. मागणी काय आता नेमकी? माझी मागणी असं आहे, मराठी भाषेच्या एक भाषिक राज्यामध्ये सर्व मराठी पाहिजे, हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीये. तुमचा आता ठिया तुम्ही कधी काढणार? माझा ठिया तर नाही, मला हे दाखवा. आणि पोलिसांनी पोलीस आयुक्तांनी ती बाई घेऊन तिला माझे क्षमा मागावी बस. आता तर त्यात आणि त्याचं लायसन्स त्याचं दुकान बंद करून. आणि मुंबईमध्ये जेवढी दुकानं आहेत तिथे मराठीशिवाय इतर कोणतीही भाषा वापरली तर पोलिसांनी त्यांच्यावरती